शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळावी म्हणून जोरदार वाद सुरू आहे. काल शिवसेनेच्या उद्धवजी ठाकरेंचा गटही न्यायालयात गेलाय की तिथे त्यांना मेळावा घेण्याची परवानगी मिळावी म्हणून. पण खर तर त्यांनी माननीय बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा व्यवस्थित जपला असता तर त्यांना अशा पद्धतीने मैदानाचा वारसा मिळवण्यासाठी अशी तडफड करायला लागली नसती. खर तर ज्या मैदानावर माननीय बाळासाहेबांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली त्या मैदानावरून त्यांनी संपूर्ण देशाला अनेकदा विचार दिले. या मेळाव्याची उंची त्यांनी एका मोठ्या प्रमाणावर नेऊन ठेवली. या मेळाव्याची त्यांनी एक दैदिप्यमान परंपरा निर्माण केली. पण दुर्दैवाने नंतर नवीन नेतृत्वाने त्यांच्या विचारांना दिलेली तिलांजली, नेतृत्वातील फोलपणा आणि टोमणेयुक्त भाषण यामुळं या दैदिप्यमान दसरा मेळाव्याची त्यांनी अवस्था हसरा मेळाव्यासारखी करून ठेवली. खर तर ज्या मैदानाचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी जोडलंय, ज्या मैदानावर माननीय बाळासाहेबांनी विचार दिलेत त्याच मैदानावर माननीय बाळासाहेबांची पवित्र समाधी आहे, त्याच मैदानाला उखडून टाकण्याची भाषा शिवसेनेतनं केली जाते हे अतिशय दुर्दैवी आहे. या सर्व बाबतीत शिवसेनेने खरं तर स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.